अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मुंबई महानगर पालिका ने मनाया 28वां स्थापना दिवस। आयुक्त और महापौर ने पेश किया रिपोर्ट कार्ड। नवी मुंबई महानगर पालिका ने बुधवार को अपना 28वां स्थापना दिवस मनाया। इस अवसर पर वासी के नवीनीकृत विष्णुदास भावे ऑडिटोरियम का लोकार्पण भी किया गया। मनपायुक्त एबी मिसाल और महापौर जयवंत सुतार ने यहां 9 वर्ष की डायरी और मनपा का कैलेंडर लॉन्च करते हुए साल भर में विकसित नागरी सेवा सुविधाओं का रिपोर्ट कार्ड भी पेश किया और स्वच्छता मिशन 2020 में नवी मुंबई को अव्वल बनाने नागरिकों से सहभागिता की अपील की। नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना महापालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने नवीन वर्षाच्या त्याचबरोबर वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर आता आपण सर्वेक्षण 2020 मध्ये सहभागी घेतलेला आहे। मागच्या 2 तिमाहीमध्ये आपण मागच्या तिमाहीमध्ये देशामध्ये 3रा क्रमांकावर आलेलो आहोत। पहिल्या तिमाहीमध्ये 8 नंबरला होतो आपण, 8 नंबरवरून आपण 3 नंबरवर आलेलो आहे आणि आणखी पुढचा जी क्वार्टर आहे त्यामध्ये आणखी आपल्याला बरंच काम करायचं आहे। त्यानिमित्ताने आपलं काम चालू आहे, तयारी चालू आहे। परंतु याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे की ज्या आपण स्वच्छता अभियानमध्ये लोकांचं जे पार्टिसिपेशन आहे, सहभाग आहे, तो जास्तीत जास्त झाला पाहिजे। निश्चितपणे नवी मुंबई महापालिकेतील सर्व नागरिक यामध्ये पार्टिसिपेट होतात। त्याचबरोबर या संदर्भातलं सर्वेक्षणसाठी जे फीडबॅक आहे ते पण दिलं जातं। याच्यामध्ये आणखी आपल्याला वाढ करण्याची गरज आहे। आपण नव्याने आता C&D प्लांट सुरू केलेला आहे, जेणेकरून जे कन्स्ट्रक्शन डेब्रिजला ट्रीटमेंट केली जाईल, जे प्रक्रिया केलेलं पाणी आहे त्याचा पुनर्वापर आपण वाढवलेला आहे आणि नव्याने आपण जो वेस्ट टू एनर्जीचा प्लांट करण्यासाठी आपण प्लॅनिंग करतोय, त्याचबरोबर मिथेनेशन बायोमिथेनेशन प्लांटचा प्लॅनिंग करतोय। आणि निश्चितपणे मला असं वाटतं की नेहमीप्रमाणे मीडियाचा पण आम्हाला फार मोठा सहभाग मिळालेला आहे, त्यांचा सपोर्ट मिळालेला आहे। त्यामुळे सर्व नागरिक, सर्व लोकप्रतिनिधी आणि पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, या सर्वांचा सहभाग सक्रिय आम्हाला मिळेल आणि निश्चितपणे आम्ही 3 नंबरवरून आणखी वरती 2 किंवा 1 नंबरवर जाण्याचा आमचा प्रयत्न असतो। जनतेला, त्याचबरोबर कर्मचारी, पत्रकार यांना मनपूर्वक पहिला शुभेच्छा देतो। 1995 पासून या ठिकाणी हा वर्धापन दिन साजरा करण्याची भूमिका तत्कालीन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी घेतली। उद्देश एकच या ठिकाणी पाठीमागं की वर्षभरामध्ये आपण नागरिकांना काय देऊ शकलो, कर्मचाऱ्यांना काय देऊ शकलो, काय देऊ शकलो नाही याचं विमोचन व्हावं। कर्मचारी वर्गाला कला गुणाला त्या ठिकाणी वाव मिळावा या उद्देशाने या ठिकाणी एखाद कार्यक्रम असा होणं हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करत असतो। अगदीचे स्वरूपामध्ये या परिस्थितीमध्ये हा वर्धापन दिन आणि त्यातल्या त्यात विष्णुदास भावे नाट्यगृहाची नाट्यरसिक असतील, अन्य रसिक आहेत, वारंवार या ठिकाणी तगादा लावला होता आणि म्हणून हे मूर्त शोधून या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी केलेला आहे। रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमों के बीच मने स्थापना दिवस समारोह में खिलाड़ियों एवं महिला कर्मियों को बेलापुर की भाजपा विधायक मंदा मात्रे एवं महापौर के हाथों पुरस्कार भी बांटे गए। मंदाताई मात्रे ने 28 वर्षों में नवी मुंबई मनपा के विकास और प्रगति की सराहना करते हुए मनपा कर्मचारियों और नागरिकों को नए वर्ष एवं स्थापना दिवस की
शुभकामनाएं भी प्रदान की। गेली 28 वर्ष नवी मुंबई महानगर पालिकेची जी वाटचाल सुरू आहे त्यातला प्रथम सदस्य बनण्याचा जो आम्हाला मान मिळाला त्यामुळे मला खरोखरच त्या महानगरपालिकेतून आम्ही शिकून आज विधानसभेमध्ये काम करत आहे। म्हणजे या सभागृहातून जी आम्हाला शिक्षणाची संधी मिळाली त्याचा खरोखरच एक आनंद आहे। गेली 25 वर्ष या महानगरपालिकेला 95 नगरसेवक नगरसेविका सगळा विराजमान झाला आणि आज जवळजवळ 28 वर्ष महानगरपालिका तेव्हा 7 कोटीचा बजेट होता, आता 3.5 ते 4 हजार कोटीचा बजेट आहे। चांगली पारितोषिक मिळाले आहेत, जनतेचा चांगला सहभाग आहे, संस्थाचा सहभाग आहे, स्वच्छ सुंदर नवी मुंबई कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे। महानगरपालिकेची वाटचाल आज इंटरनॅशनल शहराकडे चालली आहे। येणारा विमानतळ आहे, बऱ्याचशा काही सुविधा नाहीत, त्या सुविधाच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत आणि त्या निश्चित स्वरूपामध्ये महानगरपालिका पूर्ण करेल। वॉटर मीटर गटर रस्ते हे तर पालिकेचं कर्तव्य आहे, पण त्या पलीकडे जाऊन महानगरपालिका काम करते, वेगवेगळे पुरस्कार देणं, सामाजिक संस्थेला प्रोत्साहन देणं, महापौर चषक देणं, वेगवेगळ्या समाजाच्या माध्यमातून मग क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, सर्व क्षेत्राला प्रोत्साहन देणं, महिलांना, युवांना, खेळाडूंना, या सगळ्या प्रकारचं काम करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव महानगरपालिका आहे आणि मला त्याचा आनंद आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।